माँ की सूखती कटक मगा मान जाना ना से करवा वकी के गाड़ी के मौत का सामान ले रहा घोड़ा तब वावा 300 तो लगवा वकी के मजा आया। मित्रांनो, तुम्ही जो आता प्रीमध्ये टायटस पाहिलं तशापर्यंत जर तुम्हाला टायटस क्रिएट करायचं असेल तर हा जो व्हिडिओ पाहता तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल अशी तुम्हाला एंटू टायटस एडिटिंग करण्यात इंटरेस्ट असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण अशा प्रकारचे टायटस एडिटिंगचे ट्युटोरियल आपल्या चॅनल आणत आहोत कोणत्याही कॅटेगरी टायटसचे, त्याच्यासाठी फक्त तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे। आणि मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ह्या व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये मिळून जाईल ऑल मटेरियल लिंक म्हणून, त्या लिंकवरती क्लिक करून ह्या व्हिडिओचं जे पण मटेरियल आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण आता ह्या व्हिडिओच्या एडिटिंगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ह्या व्हिडिओची जी बीट मॅप असेल काय ते ते ओपन करून घ्यायची। घेतल्यानंतर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल की ते आपल्याला ना सॉन्ग आणि लिअर आणि टेक्स्ट मिळून गेलेले आहेत। तर हे सर्व मिळून गेल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला बीट मॅपसुद्धा मिळून जातील। तर हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला फक्त हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर आता काय करायचं, इथे इथे पहिल्यांदा जिट आल्यानंतर तुम्हाला इथे लिअर मिळून जाईल। तर ही जी आपली बॅकग्राऊंडला आपण फोटो यूज केला हे जे PNG आहे ते तुम्हाला ॲड करण्यासाठी कलरच्या ऑप्शनमध्ये जायचे। जर तुमच्या लाईट मोशनमध्ये हे जे PNG आहे नसेल दिसत तर तुम्ही अशा प्रकारे ॲड करू शकता। तर हे जे आपण PNG ऑल मटेरियल दिले असेल तेथून जाऊन तुम्ही सिलेक्ट करू अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। हे झाल्यानंतर सिम्पली आता काय करायचं आहे, हे जे टेक्स्ट आहे तुम्हाला आहे ना इथे कोणताही फॉन्ट यूज करू शकता तुम्ही। तर मी तुम्हाला एक फॉन्ट सिलेक्ट करून दाखवतो अशा प्रकारे, इथून तुम्ही जाऊन हा जो फॉन्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। कोणताही चालेल, फक्त तुमच्याकडे एक फॉन्ट असलं पाहिजे इंग्लिश। तर अशा प्रकारे आपण इथून हा फॉन्ट आता सिलेक्ट केला आहे, अशा प्रकारे तुम्ही व्ह्यू ऑल करून जे पण तुमचे फॉन्ट आहे तिथून सिलेक्ट करू शकता। तर मित्रांनो, हे तुम्हाला समजले असेल सर्व। आता तर हे सर्व समजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, द्यायचं आहे इथे तुम्हाला थोडं पुढं आल्यानंतर आपले हे जे टेक्स्टच्या लेअर आहेत ते सुद्धा संपून जातील आणि PNG पण लेअर संपून जातील। तिथून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, इथून जे पण पुढचे बीट आहेत म्हणजे बीट मार आहेत ते त्यानुसार तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे तिथून पुढचे। तर मी काय करतो, तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवतो, तशा प्रकारे इथून जे पण पुढचे बीट मार आहेत त्यानुसार तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तिथे आपण येऊया, इथे आल्यानंतर ह्याच प्लचिनावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण इथे तुम्ही बॅकग्राऊंडला फोटो यूज करणार आहे तो ॲड करायचा अशा प्रकारे। दुसऱ्या बीटमापाशी येऊन कटच्या ऑप्शन जाऊन इथून जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून कट करायचा आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे आपला स्क्रीनवर नसेल बसला तर आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून शो ऑप्शनवरती एकदा क्लिक करून हा जो फोटो आहे तो सेट होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथून मी सर्व फोटो ॲड करून घेतो, तुम्ही सुद्धा घ्या। मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकाल की आपण जे पण फोटो आहेत आपल्याने ह्या व्हिडिओमध्ये यूज केले आहेत ते सर्व इथे ॲड करून घेतलेले आहेत। तुम्ही पण तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचे। तर हे फोटो ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली इथून आता बॅक करून द्यायचे। बॅक केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचे, ह्या व्हिडिओची जी सेगमेंट प्रेसिंग आहे ते ओपन करून घ्यायची। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे लेअर मिळून जातील। तर तुम्हाला एक त्यामध्ये एक इफेक्ट म्हणून इफेक्ट 1 लेअर मिळून जाईल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करू इफेक्टमध्ये जायचे। 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे। कॉपी इफेक्ट झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक करायचे, हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचे। सिलेक्ट ऑल लेअर्स ऑप्शन मिळून जाईल, ह्याच्यावर एकदा क्लिक करून इफेक्ट 1ची लेअर आहे इथून अनटिक करायची। पुन्हा त्याच ऑप्शनवरती क्लिक करू, इथे कॉपी 5 लेअर्स ऑप्शन मिळून जाईल, ह्याच्यावर एकदा क्लिक करू सिम्पली इथून आता बॅक करून द्यायचे। बॅक केल्यानंतर जो पण आपला प्रोजेक्ट आहे ते पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे। घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथून जे पण फोटो आपण ॲड केले ते सर्वांना हाच एकच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर मी तुम्हाला एका फोटोला दाखवतो, त्यानुसार तुम्ही पुढचे जे फोटो आहेत ते सर्वांना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता काय करायचं, हा जो आपला फोटो आहे त्याला आपला इफेक्ट द्यायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट बॅक करून द्यायचं। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल। तर मित्रांनो, इथून जे पण पुढचे फोटो राहिलेत इफेक्ट द्यायचे ते सर्वांना मी हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घेतो। मित्रांनो, इथे तुम्ही सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपण इथे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट केला आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा जुटायचं आहे। आल्यानंतर आता काय करायचं, हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करू, इथे पेस्ट 5 लेअरचा मिळून जाईल ऑप्शन। ह्याच्यावर एकदा क्लिक करून जे पण आपले लेअर आहेत ते पेस्ट होऊन जातील। इथे तुम्ही बघू शकाल की ते पेस्ट होऊन गेलेले आहेत। हे लेअर पेस्ट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचे, इथे इथे जेथून आपण फोटो ॲड केले ते तेथेल्यानंतर ह्याच प्लचिनावरती क्लिक करायचे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला हे PNG मिळून जाईल, इमोजी PNG इथे ॲड करायचे। शेवटला येऊन हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर एकदा क्लिक करून हे जे PNG शेवटपर्यंत सेट करून टाकायचे। शेवटपर्यंत सेट झाल्यानंतर सिम्पली आपल्या हे जे PNG आहे ते 2 लेअरच्या वर आणून अशा प्रकारे ठेवायचे। ठेवल्यानंतर आपला जो टॅटस आहे तो संपूर्ण एडिट झालेला आहे। तर आता काय करायचं आहे, हा जो आपण टॅटस एडिट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी आपल्या सेटिंगच्या एक ऑप्शन दिला आहे,
त्याच्यावरती एकदा क्लिक करायचे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करू इथून एक्सपोर्ट करायचं आहे. तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोरसक बाय बाय जय महाराष्ट्र. थँक्स फॉर वॉचिंग.